जिल्ह्यातल्या खारपाणपट्ट्यातील घुसर आणि अणकवाडी या भागांमध्ये 8 एकर आणि 72 एकरातील तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचा आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ झालाय. अणकवाडी गावातील तलावामधील गाळ काढण्याचा प्रारंभ आज माननीय कलेक्टर मॅडम यांच्या हस्ते आज पार पडलेला आहे. आणि या गाळाचा उपयोग प्रत्येक शेतकऱ्यांना घेऊन आपल्या जमीन चांगली बनवण्याकरता आणि बंधारे बांधण्यासाठी उपयोग होईल. आणि या ठिकाणी आम्ही कलेक्टर मॅडमने एक मागणी पण केली आहे की जर या तलावासाठी लोकवर्गणी तर आम्हाला करणारच आहे, पण जर सरकारकडून निधी भेटला तर अजून चांगल्या उत्तम प्रकारे काम होणार आहे. आणि या तलावाच्या जे वर आहे वर एक कंपाऊंड देऊन या नेहमीकरता या गावातल्या लोकांना पाण्याचा पिण्याकरता आणि वापरण्याचा उपयोग झाला तर अधिक चांगलं होईल. कारण जेणेकरून हा भाग दुष्काळी आहे आणि बारुला भाग हा खारपंट्या असल्यामुळे या तलावाचा उपयोग निश्चितच आपण जर निधी चांगल्या प्रकारे दिला या गावासाठी या गावाचा उपयोग पाण्याचा उपयोग या गावातील लोकांना वापरण्याकरता दुष्काळ जे संकट चालते नेहमी ते संकटापासून या लोकांना कुठेतरी थांबावं लागेल. आणि कलेक्टर मॅडम या निधी निश्चितच आम्हाला उपलब्ध करून देतील अशी त्यांच्यापासून आशा आहे. आज शासनाच्या धोरणाच्या अनुषंगाने गाळमुक्त धरण किंवा तलाव या योजनेअंतर्गत आपण अणकवाडी अकोला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांची सुपीकता शेतजमिनीची सुपीकता वाढावी आणि त्याच्या अनुषंगाने त्यांची उत्पादकता वाढावी याकरता मोफत इथे गाळ देण्याचं प्रयोजन केलेले आहे. याचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी महोदय निलमा अरोरा मॅडम यांनी केलेलं आहे. आणि या अनुषंगाने गाळमुक्त धोरण आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असं आम्ही या दृष्टीने आवाहन करतो.